आणि आता आपण ते दुसरी पारी त्याच्यावर ठेवून असे दोन्ही तोंड त्याचे सगळे बाजूने दाबून घ्यायची आणि तिला हलक्या हाताने लाटून घ्यायची। अशा पद्धतीने पुरणपोळ्या केल्या तर छान फुगतात आणि नरम राहतात। जरी कोणाला जास्त काही जमले नाही तरी सगळ्यांना ही जमण्यासाठी पोळी असते। बघा किती छान गोल पोळी झाली आपली। असे हलक्या हाताने थोडी मोठी करून घ्यायची। बघू शकता तुम्ही आपली पुरणपोळी तळा टाकून झालेली आहे। बघून घ्या तुम्ही चव मासे छान पोळी फुगलेली आपली पुरणाची। तर अशा पद्धतीने आपण पुरणपोळी तयार केलेली आहे। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। बाय। धन्यवाद।